आणि पाय कुठले हेच कळत नाही, त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. बिंडोक माणसाचं करायचं काय हा प्रश्न आहे. मला तुम्हाला भेटून मी राजनकडे जाणार आहे जेवायला. अरे टाळ्याने वाजवल्या पण मला थोडी राजन भीती वाटते येऊ की नको. कारण मी येण्यापूर्वी ऑनलाईन बातम्या वाचतो. तुम्ही जेवणाला आमच्यासाठी काय मेनू केले ते पण ऑनलाईन आलेलं आहे. आलं आहे ना, वाचलं ना, पुरणपोळी मोदक हे ते. आता आम्ही गेल्यानंतर पुन्हा त्याचा खर्च मांडायला ते नालायक अधिकारी तुमच्याकडे आले तर माझी जबाबदारी नाही. नाही, अशी जबाबदारी टाळणार नाही. तुमची पूर्ण जबाबदारी माझी आहे. पण नीच माणसं कशी असतात हे राजांनी मला दिले. त्यांच्या घरी ते कुठे हे ठेवा. त्यांच्या घरी आल्यानंतर कारण अडकवायचं आहे ना याला, मग ती मालमत्ता किती, म्हणजे तुमचा लोकप्रतिनिधी किती भ्रष्ट आहे, त्या भ्रष्टपणामध्ये त्यांनी जे किमती लावलेल्या आहेत, लाकडी चेअर व बाळासाहेबांचा फोटो, म्हणजे बाळासाहेबांची जी खुर्ची, ज्या खुर्चीने कुठे हा फोटो इकडे आहे, ही बाळासाहेबांची खुर्ची, त्याच्यात बाळासाहेबांचा फोटो आहे. पण ज्या वेळेला त्या फोटोच्या ऐवजी बाळासाहेब होते, त्याच बाळासाहेबांनी मोदींना जर वाचवलं नसतं तर मोदींची खुर्ची मोदींना मिळाली नसती, त्या खुर्चीची किंमत हे नतद्रष्ट लावतायत. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना जाऊन विचारा, आणि मोदींना जर जाण असेल तर मोदी त्या खुर्चीची किंमत सांगतील, कारण त्या किमतीची त्या खुर्चीची किंमतच होऊ शकत नाही. अटलजी जेव्हा पंतप्रधान होते आणि जे काय घडलं होतं तेव्हा अटलजींनी सांगितलं होतं राजधर्म का पालन करना होगा, आठवत आहे ना. म्हणजे आडवाणी साहेबांना आता भारतरत्न दिलं, नशीब आठवणीत राहिले, नाही तर सगळ्यांना दूर करून मीच एकटा मी म्हणजेच देश, मी म्हणजे सगळं काही, अशी काही जणांना एक फरफरी आलेली आहे. तर वाजपेयींनी तेव्हा ठरवलं होतं की राजधर्माचं पालन, म्हणजे ते जे काही घडलं होतं गुजरातमध्ये घडलं होतं किंवा घडवलं होतं ते वाजपेयींना मान्य नव्हतं, आणि वाजपेयी यांना काढून फेकून द्यायला निघाले होते. तेव्हा त्याच खुर्चीत बसलेल्या शिवसेना प्रमुखांनी अडवाणींनी सांगितलं होतं की मोदी गया तो गुजरात गया. त्या खुर्चीची तुम्ही किंमत करताय. महाराजांच्या मूर्तीची किंमत 5,000 रुपये. हे महाराज, आता या अशा कितीतरी मूर्त्या आहेत, पण या एवढ्या मूर्त्या किती आहेत, कशासाठी करतोय, काय असं महाराजांमध्ये, का महाराजांचीच मूर्ती करतोय? कारण जर महाराज जन्माला आले नसते तर आपण काय आपलं झालं असतं, आणि या देशाचं नाव काय झालं असतं, मोदींना राम मंदिर बांधता आलं असतं का? राम मंदिराचं श्रेय जे कोर्टाने निकाल दिल्यामुळे करू शकले ते घेतायत, ते घेता आलं असतं का? म्हणजे कोणत्या दिशेने हे महाराष्ट्र नेत आहेत? महाराष्ट्राला डाग लावताय तुम्ही. जसं भास्करराव तुम्ही येताना त्या झेंडे बघितले, तसं मी एक पोस्टर पाहिलं, होर्डिंग, संकल्प पूर्तीचा आनंद आणि राम राज्याचा आरंभ, पाहिलं ना तुम्ही? म्हणजे तुम्ही माना अथवा नका मानू किंवा नुसत्या माना नका डोलू, पण एका माजी आमदारांनी ते पोस्टर लावले, संकल्प पूर्तीचा आनंद आणि राम राज्याचा आरंभ. जो राम राज्याचा आरंभ परवा भाजपच्या आमदाराने कल्याणमध्ये करून दाखवला. हे यांचं राम राज्य नाही, तुम्ही म्हणाल तसं मरा राज्य. भर पोलीस स्टेशनमध्ये भाजपचा आमदार जाऊन गोळीबार करतोय. का करावं लागलं त्याला गोळीबार? म्हणजे नुसतं कमळाबाई पुढे हे असे हतबल नाही झालेले, पूर्ण संपलेत. म्हणजे आता बीजेपी म्हणजे बाहेरची जनता पार्टी असं त्याचं नाव झालेलं आहे. मी त्यांना किती नाव ठेवू, भेकड जनता पार्टी, भाकड जनता पार्टी, बाहेरची जनता पार्टी, बेडूक जनता पार्टी, भाड्याची जनता पार्टी, भ्रष्टाचारी जनता पार्टी, जुगारी जनता पार्टी, कारण ते हे यांचं राम राज्य, मका लो जाऊन जुगार खेळतायत आणि माझ्यावरती टीका करतायत. म्हणजे ह्यांचं राम राज्य हे मकावला जाऊन जुगार खेळतायत आणि ती बातमी मारून टाकायची. आता तुम्ही सांगा, जर एखाद्या शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीच्या कानफटात मारली असती तर किती हे यांनी थैथाट केला असता. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तर आकांड तांडव केलं असतं. म्हणजे हे बघा गुंडागर्दी कशी चालले, पोलीस स्टेशनमध्ये मारामारी केली. अहो देवेंद्रजी आज कुठे आहेत ते कल्पना नाही, लापता आहेत आज असं मी ऐकलं. कारण त्यांना तोंडच नाही उत्तर द्यायला. स्वतःच्या पक्षाच्या आमदारावरती वेळ आली का? मी त्या गणपत गायकवाडची बाजू घेत नाही, पण त्या गायकवाडचं स्टेटमेंट आहे की त्यांच्या मुलाला भर पोलीस स्टेशनच्या आवारात धक्काबुक्की झाली म्हणून पिसाळून
त्यांनी सांगितलं की बाप म्हणून मी ज्यांनी धक्काबुक्की केली त्याला गोळ्या घातल्या, मला पश्चाताप होत नाही. मग एवढी पाळी आली की तुमच्या आमदाराच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये धक्काबुक्की होते तरी पोलीस काही करत नाही, आणि भर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस काही करत नाही म्हणून भाजपच्या आमदाराला ज्यांनी धक्काबुक्की केली असं तो सांगतो त्याला गोळ्या घालाव्या लागतात. मग भारतीय जनता पक्ष राहिलाय कुठे? शिल्लक शिल्लक आहे कुठे? आज तुम्ही जे आमच्या राजन साळवीच्या घरी सगळी माणसं पाठवतायत वायकरांच्या